हिंगोली शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तासभर झालेल्या या पावसामुळे गारवा निर्माण झाला. मात्र या वादळी पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. शेतातल्या भाजीपाला वैरण शिजवून वाट घातलेली हळद पावसामध्ये पुरती भिजून गेली आहे. आंब्याच्या बागांचं देखील या वाऱ्यानं मोठं नुकसान केलं. परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड सोनपेठ पालम पूर्णा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतातल्या ज्वारी आंबा चिकू संत्रा मोसंबी आणि काढलेल्या हळदी पिकाचं मोठं नुकसान झालं. नांदेडमध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह नांदेडमध्ये हा अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळे शहरातल्या काही रस्त्यांवर पाणी साचलं. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला असला तरी उन्हाळी मूग आणि केळीच्या बागांचं पावसानं नुकसान केलं. लातूर जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. लातूर शहरामध्ये काल पावसानं हजेरी लावली होती. तर निलंगा तालुक्यातल्या निटूर चाकूर या तालुक्यामधल्या जानवर सापोली शिरूर अनंतपाळ तालुक्यातल्या येरोळसह जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातल्या काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र शेतात काढणीला आलेला भुईमूग तीळ सोयाबीन मूग या उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता पुन्हा एकदा वाढ झाली. बारामती शहर आणि परिसरामध्ये काल जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना अर्थातच दिलासा मिळाला. सातारा जिल्ह्यामधल्या अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. या पावसानं उकाड्यापासून दिलासा मिळालेला असला तरी भाजी पिकांचं मोठं नुकसान झालं. अंगावर वीज पडून दोन लहान मुलींचा मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर गावातमधली ही घटना आहे. सीमा हिलम आणि अनिता मोरे अशी मृत मुलींची नावं आहेत आणि चांदणी जाधव ही मुलगी जखमी झाली आहे. या तिघी वस्तीजवळच्या टेकडीवर खेळत होत्या आणि त्यांच्या अंगावर वीज कोसळली. राज्यात 45 वर्षावरील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यामध्ये मुंबईचा 7वा क्रमांक आहे तर कोल्हापूरचा 1वा क्रमांक लागलाय. आरोग्य फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनंतर मुंबईमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचंही लसीकरण सुरू झालंय. लसीची उपलब्धता वाढली तर अधिक वेगानं लसीकरण करता येईल असं महापालिकेनं म्हटलंय. तर कोरोना प्रतिबंधाला लसीकरणाची साथ मिळाली तर संसर्गाचा वेग हा जलदरित्या नियंत्रणात येईल याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधलं. राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी हा आता दिवसेंदिवस वाढत चाललाय. तो आता 103 दिवसांवर आला. याचाच अर्थ रुग्ण वाढीचा दर हा दिवसागणे कमी होत असल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा चाचण्यांवर भर देण्यात येतोय. आतापर्यंत 54,90,241 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. धारावीमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे तर गेल्या 24 तासांमध्ये 24 नवे रुग्ण आढळलेत. एकूण रुग्णांची संख्या 6,497 गेली आहे. दादरमध्ये 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे आणि एकूण रुग्णांची संख्या 8,939 झाली आहे. माहीममध्ये 24 रुग्ण सापडलेत आणि एकूण रुग्ण हे 9,037 इतके झाले.
राज्यात कोरोनाच्या 56,647 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरामध्ये कोरोनामुळे 669 जणांचा मृत्यू झाला, तर 51,356 रुग्ण हे कोरोनावर मात करून घरी परतले. राज्यातल्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 6,68,353 वर पोहोचली. दुसऱ्या लाटेमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपयांची घोषणा केली होती, पण लाखो घरकाम करणाऱ्या महिलांपर्यंत हा लाभ पोहोचलाच नाहीये. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेल्याच महिलांना हा लाभ मिळतोय, आणि त्यामुळे लाखो महिला यापासून वंचित आहेत. अनेकांनी तर घरकाम करणाऱ्यांना कामावरून काढूनही टाकले. नोंदणी केलेल्या महिलांपर्यंतच मदत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनातून बरे होण्यासाठी रुग्णांना रेमडेसिवीर तसंच इतर काही स्टेरॉइड्स दिले जातात, मात्र त्याचा रुग्णांवर विपरीत परिणाम होतोय. औषधांचा वापर केलेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव आढळून आलाय, आणि त्यामुळे नाशिकमध्ये 4 रुग्णांचे डोळे गेलेत आणि 8 जणांच्या दातांच्या हिरड्या काढण्याची वेळ आली आहे. कान नाक घसा तसंच डोळ्यावर कोरोनाच्या साईड इफेक्टचा परिणाम जाणवू लागल्यानं रुग्ण धास्तावलेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दामोदर शिंगडा यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्यावर वसईतल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. 1980 वयाच्या 25व्या वर्षी ते खासदार म्हणून निवडून आले, आणि त्यावेळी ते सर्वात तरुण खासदार होते. 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले शिंगडा हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जायचे. ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढवण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. देशात कोरोनाचं संकट दिवसागणिक वाढत चाललंय. कोरोनाचा सामना करण्यासाठी किती सज्जता आहे याबाबत नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. विविध उद्योग आणि प्रकल्पांचे स्वतःचे ऑक्सिजन प्लांट आहेत. तिथे निर्माण होणारा ऑक्सिजन हा वैद्यकीय कारणांसाठी वापरता येऊ शकेल अशी भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हरियाणामध्ये संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय, आणि 7 दिवसांसाठी हा लॉकडाऊन आता घोषित झालाय. आजपासून हा लॉकडाऊन सुरू होतोय. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी याबाबतची घोषणा केली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करणाऱ्या आणखी एका टोळीला अटक केली आहे. या टोळीमधले 3 उच्च शिक्षित आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी चिखली परिसरात समर्थ पॅथ लॅब नावानं ही लॅब चालवत होते, आणि हे आरोपी एमआयडीसीमधल्या कामगारांचे बनावट आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट तयार करून द्यायचे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांना भंडारा शहरामध्ये अटक केली. यामध्ये रुग्णालयातल्या 2 परिचारिकांचा सुद्धा समावेश आहे. या नर्स तिघांना रेमडेसिवीर उपलब्ध करून देत होत्या, आणि तिघे बाजारामध्ये जादा दरामध्ये इंजेक्शनची विक्री करायचे. या 5 जणांकडून 4 रेमडेसिवीर जप्त केले. रेमडेसिवीरच्या खरेदी वाटप आणि वितरणासाठी यंत्रणेचं केंद्रीकरण करा असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिले. नागपूर खंडपीठामध्ये झालेल्या सुनावणीत राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना हे निर्देश देण्यात आले. राज्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची टंचाई आहे, तसंच काळाबाजार सुरू आहे, त्यामुळे कोर्टानं हे निर्देश दिले. देशभरामध्ये मोफत लसीकरणाची सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोरोना उपाययोजनांसाठी 35,000 कोटींची तरतूद केली आहे, आणि त्याचा वापर हा मोफत लसीकरणासाठी करा अशी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली, आणि त्यासाठी एक संयुक्त पत्र केंद्राला पाठवण्यात आलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार यांचाही यामध्ये समावेश आहे. आता मेडिकल स्टोअर मालकांना MRP पेक्षा अधिक किमतीमध्ये औषधं विकता येणार नाहीये. दिल्ली हायकोर्टानं असे आदेश दिलेत. ऑक्सिजन आणि औषधांचा मोठा तुटवडा असल्यामुळे हे आदेश देण्यात आलेत. औषधांच्या तुटवड्यामुळे या औषधांचा काळाबाजार होत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे कोर्टानं आता हे आदेश दिले. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरामध्ये तरुणांनी मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा सुरू केलाय. शहरामधल्या गांधी उद्यान योग मंडळाचे कार्यकर्ते सध्या प्राणवायू पथक म्हणून ओळखले जाऊ लागले. वरोरामध्ये गांधी उद्यानात नियमितपणे योगाभ्यास करणाऱ्या तरुणांनी गरजूंना मोफत ऑक्सिजन पुरवठा करण्याचं ठरवलं.
आयपीएल मध्ये पंजाब किंग्सला धक्का बसला। कॅप्टन लोकेश राहुलला पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले। राहुलवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। राहुलला अपेंडिक्स झाल्याचं निदान करण्यात आलं। राहुलवर ऑपरेशन होणार असल्याने त्यांना आता माघार घेतली आहे। राहुलच्या अनुपस्थितीमध्ये मयांक अग्रवाल पंजाब किंग्सचा कॅप्टन असेल। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24